आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री ज्योतिबा यात्रेसाठी तयारी पूर्ण, सरकारी यंत्रणा सज्ज, महेश जाधव यांची माहिती. पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबा डोंगरावर 31 मार्चच्या चैत्र यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. यावेळी जाधव म्हणाले, 28 CCTV कॅमेरे, 2 डोअर फ्रेम मेंटल डिटेक्टर, 150 सुरक्षा रक्षक, 145 शौचालय, 1 कोटी लिटर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, 4 स्क्रीन, 45 हॅलोजन वीज पुरवठा, 4 फिरते जनरेटर, 42 KV चे 4 फिरते जनरेटर, मंदिरात पंखे, दर्शन मंडपात स्कोप एक्स्ट्रॅक्टर, आरोग्य सुविधा, वैद्यकीय पथक तसेच वाहतूक यंत्रणा या सगळ्या सुविधा येथे सध्या देण्यात आल्या आहेत. रंगरंगोटी आणि भक्तांची रांग लागली तर उन्हाचा तडाखा बसू नये यासाठी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. पहाटे 5 वाजता शासकीय पूजेला आरंभ होईल आणि दुपारी 12 वाजता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महेश जाधव यांच्या हस्ते सासनकाठी आणि पालखीचं पूजन होईल. व्हाईट आर्मी, क्रांती संघटना, रोटरी क्लब, 2 व्हीलर असोसिएशन आणि अन्य सेवाभावी सेवा व्यवस्थेसाठी सतर्क झाले आहेत, अशी माहिती यावेळी महेश जाधव यांनी दिली. यावेळी सौ संगीता खाडे, प्रमोद पाटील, विजय पवार, महादेव दिंडे, अनिल धुमाळ अन्य प्रमुख उपस्थित होते. मानकर न्यूज साठी कोल्हापूरहून शुभांगी तावरे.